माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी दिनेश नेमाडे, सहाय्यक शिक्षक, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा. आपल्या सर्वांचं या वर्ग 10वीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. तर चला सुरू करूया आपलाचा हा क्लास. तर आजच्या क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपला सायन्सचा क्लास आहे आणि याच्यामध्ये आपला पहिला चॅप्टर आपण पाहणार आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर आपण या चॅप्टरबद्दल आज थोडा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहणार आहोत, थोडं प्रस्तावना आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. सर्वप्रथम आपला जे चॅप्टरचं नाव आहे ते आपण समजून घेऊया. चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर याचा पहिल्यांदा अर्थ आपण समजून घेऊ. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय होते? तर सजीव सृष्टी. ठीक आहे, सजीव सृष्टी. ओके, तर सजीव सृष्टीमध्ये काय काय येते? तर आपण बघितलं मागच्या वर्षी काय काय बघितलं, तर मानव. ठीक आहे, मॅन. ठीक आहे, त्यानंतर काय येते? त्यानंतर येते ॲनिमल्स. ओके, ॲनिमल्स येते. ठीक आहे, त्यानंतर काय येते? प्लांट्स, वनस्पती. ओके, त्यानंतर काय येते? आणखी सजीव काय काय असते? तर मायक्रोब्स. ठीक आहे, मायक्रोब्स. सहाव्या वर्गामध्ये आपण जो पहिला चॅप्टर होता सायन्सचा, त्याच्यामध्ये आपण पहिलं सजीव म्हणजे काय होते. ठीक आहे, सजीव आणि निर्जीव. ठीक आहे, सजीव म्हणजे काय? ज्याला जीव आहे तो. ठीक आहे, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. बरोबर, तर पुन्हा एकदा मी थोडं थोडक्यात सांगून देतो, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. बरोबर, नॉन लिव्हिंग तर ज्यांना जीव असतो त्याला लिव्हिंग म्हणतं, म्हणजे जे हालचाल करू शकतात, जे अन्नग्रहण करू शकतात. बरोबर, त्यांना आपण काय म्हणतो? लिव्हिंग बिईंग, लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे हालचाल करू शकत नाही, ज्यांची वाढ होत नाही. बरोबर, तर असे नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. ठीक आहे, तर जसे की नॉन लिव्हिंगमध्ये दगड आहे. ठीक आहे, तर लोखंड आहे, अशा वस्तू ज्या आहेत. त्यानंतर लिव्हिंग लिव्हिंगमध्ये मी तुम्हाला हे पूर्ण सांगितलेलंच आहे की सजीव काय काय, सजीव कोणते कोणते आहेत? मॅन. ठीक आहे, ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. ठीक आहे, जे बारीक बारीक असतात. ठीक आहे, तर ठीक आहे, तर एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर आपण थोडं पुढं जाऊ. ओके, ठीक आहे, तर प्रश्न आहे आपला, आपल्याला शिकायचा आहे, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. की हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, बरोबर, हे लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपण आता पाहिले. ठीक आहे, सजीव, तर त्यांच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींमध्ये, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला विविधता आढळते. बरोबर, विविधता शब्द आलेला आहे आपला, विविधता म्हणजे काय होते? विविधता. इंग्रजीमध्ये शब्द लक्षात ठेवा, डायव्हर्सिटी. ठीक आहे, हा शब्द आहे डायव्हर्सिटी, म्हणजे विविधता. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये विविधता आढळते? कशामध्ये? तर लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबीमध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये विविधता आढळते हे आपल्याला या पॅरेग्राफमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर हा पॅरेग्राफ आपण प्रत्येक स्लाईडवर एक एक लाईनमध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर बघा, अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे काय होते? तर आपल्याला पृथ्वीवर, ठीक आहे, पृथ्वीवर खूप वेगवेगळ्या, म्हणजे विविध प्रकारचे, विविध प्रकारचे, विविध प्रकारचे काय आढळतात? प्लांट्स. प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती. बरोबर, तर विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळतात. ठीक आहे, तर तुम्हाला दिसत आहे या चित्रामध्ये, तुम्हाला दिसत आहे की एक वेगवेगळ्या प्रकारचे हे तुम्हाला काय दिसत आहेत? वनस्पती दिसत आहेत. दिसत आहेत सर्व? ठीक आहे, तर तुम्ही पाहिलेले सुद्धा असतीलच, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष, झाडं आपल्या सभोवताली आपल्याला दिसतातच. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे खूप विविधतेने आपल्याला हे जे प्लांट्स आहेत हे आपल्या पृथ्वीवर दिसतात. बरोबर, ठीक आहे, त्यानंतर आता पुढे जाऊ आपण. पुढं म्हटलेलं आहे बघा, सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. आणि काही वनस्पतींना, ठीक आहे, काय असते? विविध रंगी असे फुलं आपल्याला दिसतात, विविध रंगाचे आपल्याला फुलं दिसतात. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला या
चित्रांमध्ये दिसत आहे वेगवेगळ्या रंगांची आपल्याला फुलं याच्यामध्ये दिसत आहेत. मग हे कशामुळे, हाच प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे बरोबर, की हे वेगवेगळे का आहेत, वनस्पती वेगवेगळ्या का आहेत, वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला का दिसतात, तर हेच आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. तोच प्रश्न आपल्याला पहिला होता, ठीक आहे. त्याच्या पुढची ही स्लाइड आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. काही जे वनस्पती आहेत ना, ते कुठं वाढतात, तर पाण्यामध्ये वाढतात. दिसत आहे या पहिल्या याच्यामध्ये दिसत आहे, हे दिसत आहे कमळ दिसत आहे तुम्हाला. तर काही वनस्पती पाण्यात आढळतात, ठीक आहे, पाण्यात वाढतात. व्हेरियस उलट, त्याच्या उलट सम आर टू बी फाउंड इन डिझर्ट्स. काही जे आहेत ना, ते कुठं आढळतात, तर डेझर्टमध्ये. डेझर्ट म्हणजे काय होते, तर वाळवंट. काही वनस्पती वाळवंटात आपल्याला वाढताना दिसतात बरोबर. ओके, त्यानंतर विच हॅव स्कार्सिटी ऑफ वॉटर, म्हणजे जेथे आपल्याला पाणीच नसते तिथं पाणी दिसत नाही. वाळवंटामध्ये पाणी असते का, नाही. तर जिथं पाणी नाही तिथंसुद्धा आपल्याला काही काय आढळतात, वनस्पती आढळतात, ठीक आहे. इथं वनस्पती दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन्स. काही जे वनस्पती आहेत ना, ते आपल्याला कुठं आढळतात, तर बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात, ठीक आहे. स्नोवी रिजन, बर्फाळ प्रदेश, ठीक आहे. बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला काही वनस्पती दिसतात, ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या, तर हे समजलं असेल तर आपण आता मग हे का घडते असं, ठीक आहे बरोबर. प्रश्न असा आहे की असं का घडते, असे विविध प्रकारचे जे हे आहेत वनस्पती आहेत, ते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये का आपल्याला दिसतात, ठीक आहे. त्याच्या मागचं कारण ते आपल्याला शोधून काढायचं आहे, ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे. तर पुढे बघू आपण, पुढे काय म्हटलेलं आहे. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट मायक्रोस्कोप. काही जे वनस्पती असतात ना पाण्यामध्ये, जे काही वनस्पती असतात, छोटे छोटे एकदम बारीक बारीक वनस्पती असतात, ते आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करून पाहता येतात, ठीक आहे. आणि दुर्बिणीचा उपयोग न करता आपल्याला तशा उघड्या डोळ्यांनी आपल्याला ते वनस्पती आपल्याला पाहता येत नाही. एवढे छोटे छोटे बारीक बारीक ते सूक्ष्म अशा काय असतात, वनस्पती असतात, ठीक आहे. तर ते आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करून आपल्याला आपण पाहू शकतो, ठीक आहे. तर एवढ्या बारीक त्या असतात. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की सम आर ह्यूज इन साईज. काही जे असतात ना, ते एकदम खूप मोठे असतात, ठीक आहे. हे बघा, दिसत आहे तुम्हाला या वनस्पती, म्हणजे हे जे झाडं आहेत ना, हे खूप मोठ्या मोठ्या वाढलेल्या आहेत, उंच उंच झालेल्या आहेत. तर काही बारीक असतात, एवढ्या बारीक की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला दुर्बिणीचा उपयोग करावा लागते. आणि त्यानंतर अशा काही असतात की ज्या खूप उंच उंच मोठ्या मोठ्या होतात, ठीक आहे. तर असं का होते, ठीक आहे, असा का डिफरन्स आपल्याला दिसतोय, तो आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे. पुढे बघू आपण, तर लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो. काय म्हटलं येतं की प्लांट्स म्हणजे जे वनस्पती आहेत, त्यांच्यासारखंच प्राण्यांमध्ये सुद्धा ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी, म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा काय विविधता आढळून येते. ज्याप्रमाणे आपण आत्ता बघितलं आहे की विविधता कशामध्ये बघितली आपण, तर वनस्पतींमध्ये विविधता बघितली. आता आपण काय इथं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये विविधता म्हणजे डायव्हर्सिटी आढळून येते, त्याचप्रमाणे आपल्याला विविधता प्राण्यांमध्ये सुद्धा आढळून येते. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता काय, बघा, भालू आहे, ठीक आहे, डिअर आहे, एलिफंट आहे, ठीक आहे, चित्ता आहे, त्यानंतर हॉर्स आहे, एलिफंट, ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे झेब्रा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बघा काय तुम्हाला प्राणी यामध्ये दिसत आहेत, ठीक आहे. मग असं का घडते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे का आपल्याला प्राणी दिसत आहेत, ठीक आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर आणखी बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सम आर युनिसेल्युलर. काही जे वनस्पती असतात त्या युनिसेल्युलर असतात. हे काय आहे तुम्हाला माहीत आहे, हे कशाचं चित्र आहे, तर हे आहे अमीबा. काय आहे, अमीबा, ओके, ठीक आहे. अमीबा आहे हे, तर हे काय असते, युनिसेल्युलर. काय म्हटलेलं आहे, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. काय आहे, एक पेशीय, ओके. एक पेशीय असतात म्हणजे त्यांना एकच काय असते, सेल असते, ठीक आहे. त्यानंतर अदर्स
मल्टी सेल्युलर आणि इतर जे असतात ते मल्टी सेल्युलर म्हणजे काय बहुपेशीय असतात जसं इथं डॉग दाखवलेला आहे बरोबर. तर असे काही हे आहेत प्राणी आहेत जे बहुपेशीय आहेत ठीक आहे. जसं डॉग झाला कॅट झाली त्यानंतर टायगर झाला राईट टायगर झाला हॉर्स झाला ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे काही जे प्राणी आहेत ठीक आहे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला युनिसेल्युलर म्हणजे बहुपेशीय म्हणून आढळतात लक्षात आलं ठीक आहे. पुढे बघू आपण काही जे प्राणी असतात त्या प्राणी कसे असतात तर व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय पृष्ठवंशीय मराठीमध्ये त्याला शब्द आहे पृष्ठवंशी म्हणजे काय की पाठीचा कणा त्याला ताट असतो पाठीचा कणा असतो त्याला तो कणा कसा असतो ताट असतो पाठीचा कणा ज्यांना पाठीचा कणा असतो ठीक आहे त्यांना म्हणतात पृष्ठवंशीय आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो ठीक आहे म्हणजे अपृष्ठवंशीय राईट. इनव्हर्टिब्रेट्स हा शब्द लक्षात ठेवा अपृष्ठवंशीय ठीक आहे ज्यांना पाठीचा कणा नसतो ठीक आहे. असे हे प्राणी दिसत आहेत तुम्हाला ठीक आहे ज्यांना पाठीचा कणा आहे असे हे वनस्पती इथं आहेत ठीक आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे. फिश आहे बर्ड्स आहेत ठीक आहे रेप्टाईल्स रेप्टाईल्समध्ये म्हणजे सरपटणारे आहेत ठीक आहे प्राणी जसं इथं स्नेक दाखवलेला आहे ॲम्फिबियन्स उभयचर प्राणी ठीक आहे त्यानंतर मॅमल्स ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते व्हर्टिब्रेट्समध्ये आढळतात ठीक आहे या वर्गीकरणामध्ये येतात त्या ठीक आहे. तर त्यानंतर इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे मी सांगितलं ज्यांना पाठीचा कणा नसतो ठीक आहे गोगलगाय आहे ठीक आहे ॲनलिड्स आहे अशा प्रकारचे काय विविध प्रकारचे प्रोटोजोआ आहे अशा प्रकारचे काय ते प्राणी आहेत ठीक आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण ॲक्वॅटिक आणि टेरिस्ट्रियल. ॲक्वॅटिक म्हणजे काय जे प्राणी आपल्याला कुठं आढळतात तर जलचर त्यांना आपण जलचर म्हणतो पाण्यात आढळणारे प्राणी जलचर ठीक आहे. तर हे आहे तुम्हाला माहीतच आहे टॉर्टाईज आहे ठीक आहे त्यानंतर वेगवेगळे फिश आहेत त्यानंतर टर्टल आहे खेकडा आहे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे जे हे असतात ते तुम्हाला याच्यामध्ये आढळतात दिसतात जलचर प्राणी. त्यानंतर टेरेस्ट्रियल टेरेस्ट्रियल म्हणजे काय होते भूचर प्राणी ठीक आहे भूचर जे जमिनीवर आढळतात ठीक आहे तुम्हाला माहितीच आहे गाय आहे ठीक आहे त्यानंतर म्हैस आहे बफेलो ठीक आहे लॉयन टायगर ओके डॉग ठीक आहे ऑल दिस ॲनिमल्स इन्क्लुडेड इन टेरेस्ट्रियल्स ओके ठीक आहे. तर आता आपण थोडं पुढं बघू तर आता आहे ॲम्फिबियन ॲम्फिबियन अँड रेप्टाईल्स. ॲम्फिबियन म्हणजे काय होते तर उभयचर प्राणी ठीक आहे म्हणजे काय उभयचर म्हणजे काय होते की जे पाण्यातसुद्धा आढळतात आणि प्लस जमिनीवरसुद्धा आढळतात असे जे प्राणी आहेत त्यांना म्हणतात काय तर ॲम्फिबियन ओके. त्यानंतर रेप्टाईल्स म्हणजे काय सरपटणारे प्राणी ठीक आहे सरपटणारे प्राणी जे आपण काय म्हणतो त्याला हे जो साप आहे हा सरपटणारा प्राणी जमिनीवर सरपटतात त्याला म्हणतो आपण रेप्टाईल्स राईट ओके. ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्स लक्षात ठेवा शब्द ठीक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि शेवटचं जे आहे हे सांगितलं आहे तुम्हाला एरियल्स. एरियल्स म्हणजे नभचर ठीक आहे नभचर प्राणी ओके. नभचर म्हणजे जे आकाशामध्ये आपल्याला उडताना दिसतात ठीक आहे ओके. तर हे आहेत एरियल्स ठीक आहे. तर आता इथं बघू आपण एक प्रश्न आहे तुम्हाला की आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. म्हणजे की जे राजस्थान आणि काश्मीरमध्ये आढळणारे जे प्राणी आहेत ते सारख्याच प्रकारचे असतात का. प्राणी आणि वनस्पती दोन्ही म्हटलं आहे प्लांट्स आणि ॲनिमल्स जे असतात ना ते सेम टाईप असतात का म्हणजे सारखेच असतात का. कॅन यू एलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. ठीक आहे इथं बघा तुम्हाला हे जे प्राणी आहेत तुम्ही ओळखू शकता का की हे प्राणी कुठं असतील. ठीक आहे कोणत्या प्रदेशामध्ये असतील राजस्थान राजस्थानमध्ये असेल का काश्मीरमध्ये असेल. तर हे काश्मीरमधले प्राणी आहेत तुम्ही ओळखू शकता बरोबर कारण इथं बर्फ साचलेला तुम्हाला दिसतो आहे. त्यानंतर हा प्राणी कुठला आहे कुठं आढळतो हा प्राणी कॅन यू टेल मी ओके. दिस ॲनिमल इज फाउंड इन राजस्थान राईट ओके. राजस्थानमध्ये हा आपल्याला कॅमल आढळतो बरोबर ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये का फरक दिसतो आपल्याला याच्यामध्ये बघा यांना खूप केस दिसत आहेत तुम्हाला खूप जास्त असे केस दिसत आहे त्यांच्या अंगावर.
ओके पण यांच्या अगर काही केस आहेत का नाही आहे मग ज्या प्रदेशामध्ये जे ज्या ज्याप्रमाणे त्या प्रदेशामध्ये वातावरण असेल परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते काय करतात स्वतःला स्वतःच्या शरीरामध्ये काय करतात बदल घडून आणतात ठीक आहे हेच तर आपल्याला शिकायचं आहे की फरक का दिसतो आहे सेम टाईप का दिसत नाही आहे बरोबर सेम टाईप का दिसत नाही आहे म्हणजे हे काश्मीरमधले प्राणी आहेत ओके आणि हे जे आहेत हे आपल्याला राजस्थानमध्ये आढळतो याच्यामध्ये आपल्याला केसांमध्ये काय जास्त केस दिसत आहे याच्यामध्ये केस दिसत नाही त्याच्या अंगावर मग व्हाय दिस इज हॅपनिंग सो असं का घडत आहे का ते का म्हणजे की काय करतात ते वातावरणानुसार नाही का वातावरणानुसार ते स्वतःच्या शरीरामध्ये कालानुरूप बदल घडून आणतात ठीक आहे ॲडजस्टमेंट करतात ॲडजस्टमेंट हा शब्द आहे परंतु हा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकायचा आहे सायंटिफिक भाषेमध्ये त्याला वेगळा शब्द आहे तो आपण पुढं शिकणार आहोत ॲडजस्टमेंट तुम्हाला माहीत आहे की काय करणं जुळवून घेणे ठीक आहे ॲडजस्ट करणे ठीक आहे तर त्यांनी ॲडजस्ट केलं वातावरणानुसार त्यांच्या शरीरामध्ये काय केलं त्यांनी ॲडजस्टमेंट केलं ओके तर त्याला एक शब्द आहे तो आपण पुढे शिकणार आहोत ठीक आहे तर बघू तो शब्द कोणता आहे तर त्याच्या अगोदर एक आणखी महत्त्वाचं आहे की जे काही वनस्पती असतात ओके इथं काय म्हटलं आहे बघा कोनिफरस ट्रीज लाईक पाईन कोनिफरस म्हणजे सुचीपर्णी ओके सुचीपर्णी वनस्पती जसे की पाईन ट्री आहे त्यानंतर अँड इथं काय शब्द देवदार ओके हा देवदार फ्लरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर हे जे आहे ना पाईन ट्री आहे त्यानंतर देवदार ट्री आहे हे कुठं आपल्याला दिसतात जास्त करून आपल्याला काश्मीरमध्ये दिसतात बरोबर ठीक आहे काश्मीरमध्ये आपल्याला हे दिसतात मग म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये तर बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला खूप मोठे मोठे असतात ठीक आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे पाईन ट्रीज देवदार ट्रीज खूप मोठे मोठे असतात ठीक आहे आणि त्यांचे जे पानं असतात ना ते निडलसारखे असतात म्हणजे सुईसारखे असतात ठीक आहे खूप मोठे मोठे ते वाढतात ठीक आहे तर त्यांना म्हणतात सुचीपर्णी सुचीपर्णी म्हणजेच काय तर कोनिफेरस लक्षात ठेवा शब्द कोनिफेरस त्यानंतर हाउएव्हर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड एकेसिया म्हणजेच बाबूड आर टू बी फाउंड आणि राजस्थानमध्ये आपल्याला कोणते वनस्पती आढळतात बघा हे कॅक्टस दिसत आहे तुम्हाला ठीक आहे आणि त्याचप्रमाणे बाभुडीचं झाड जे आहे ना ते सुद्धा आपल्याला कुठं मिळते राजस्थानमध्ये मिळते त्याला खूप कमी प्रमाणात काय असतात पानं असतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये बाष्पीभवन कमी प्रमाणात होते त्यामुळे तिथं जरी उष्णता असली तरी ते तिथं टिकून राहतात ठीक आहे म्हणून हे टिकून राहणे म्हणजे एवढं वातावरण जे असेल समजा गरम वातावरण असलं तरीसुद्धा ते इथं टिकून राहतात मग काय केलं आहे त्यांनी स्वतःला ॲडजस्ट केलं आहे काय केलं आहे ॲडजस्ट केलेलं आहे ठीक आहे तर मग हे ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे आपण या सायंटिफिक भाषेमध्ये आपण आज शिकणार आहोत ठीक आहे तर त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन लक्षात ठेवा काय म्हणतात ॲडॅप्टेशन ओके ॲडॅप्टेशन म्हणजे त्याला म्हणतात अनुकूलन ओके काय म्हणतात अनुकूलन ओके तर ग्रॅज्युअल चेंजेस अकर इन द बॉडी पार्ट्स म्हणजे हे काय करतात हे जे प्राणी आहेत ना किंवा वनस्पती जे आहेत ना हे स्वतःच्या शरीरामध्ये एक कालानुरूप ग्रॅज्युअल चेंज कालानुरूप काय करतात बदल घडून आणतात कालानुरूप म्हणजे वेळेनुसार जसा जसा वेळ जाईल तसा तसा ते कालानुरूप बदल घडून आणतात ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स आणि फक्त नुसतं बॉडीमध्येच नाही तर त्यांच्या कशामध्ये तर त्यांच्या बिहेवियरमध्ये म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा ठीक आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स आणि जेणेकरून आणि ते बदल घडून आणला त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये बदल घडून आणला त्या परिस्थितीनुसार बदल घडून आणला की काय होते की त्यांच्या जे सभोवताल आहे म्हणजे त्यांचं जे वातावरण आहे ते ॲडजस्ट करता येते त्यांना म्हणजे अनुकूलन साधता येते ठीक आहे जुळून घेता येते म्हणजे दिलेल्या परिस्थितीमध्ये ठीक आहे किंवा वातावरणामध्ये अनुकूल घडून आणण्यासाठी ते काय करतात स्वतःच्या शरीरामध्ये हा
बदल घडून आणतात, ठीक आहे, त्यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. ओके, दे टेक प्लेस ओवर अ लॉंग पिरियड. आणि हा जो ॲडॅप्टेशन आहे याला खूप कालावधी लागतो, खूप मोठा कालावधी लागतो, लाँग पिरियड लागतो, ठीक आहे. म्हणून ठीक आहे, तर हा आपला असा अशा प्रकारचा हा थोडासा छोटासा एक व्हिडिओ होता. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.